नमस्कार मंडळी, मी ओंकार सावंत सावतकर, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना गणपती बाप्पा हे विसर्जन होणार आहेत. दरवर्षी 11व्या दिवशी गणपती बाप्पा विसर्जन होत असतात, पण यावर्षी आहे ना 10व्या दिवशीच विसर्जन होणार आहेत. यावर्षी एक दिवस कमी आहे. तर आजचा ब्लॉग हा आपला विसर्जनावरती असणार आहे. आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि आत्ताच आहेत ना मम्मी पप्पा आता जाणार आहेत मुंबईला. ते आत्ताच रिक्षा येईल, त्या रिक्षातून जातील, कारण त्यांना तिकीट भेटत नव्हती. आज संध्याकाळची पण भेटत नव्हती, उद्या सकाळची उद्याची पण नाही, आणि परवाची पण भेटत नव्हती. त्यामुळे आता दुपारच्या ट्रेनची तिकीट भेटली आहे, म्हणजे ते आधीच काढलेली आहे एक महिना आधी. त्या ट्रेनने आता ते जाणार आहेत. तर त्यांना आपण रिक्षामध्ये बसूया, त्याच्यानंतर मग वाडीत जाऊ, वाडीत मामाकडे जाऊ खाली. तिकडे आरती वगैरे चालू अजून झाली नसेल, टाईम असेल थोडा. तर त्याच्यानंतर आरती वगैरे करून मग हा विसर्जनाचा कार्यक्रम आपला असणार आहे ना, तो चालू होईल. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात. रिक्षा आली आहे, आता हे रिक्षातून जातील स्टेशनला. बसली चला. हा ठीक आहे. मोदक बनवतात काय? नवस बिवस आहे की मोदकाचा की नाही असत ना? निवेद्यासाठी ना मोदकाचा नवस आहे की? अरे काय नव बोललेला बिललेला नाही ना असत ना? हा शेवटचा गणपती, आज शेवटचा दिवस आहे ना, तर मोदकाचा निवेद दाखवत आहे. काका येऊन पूजा करून गेले, नंतर निवेद दाखवला, आता जेवायला वाढलंय. आता जेवून घेऊया, नंतर मग आरतीला जाऊया. हे बघा मस्त पानावर जेवायला वाढले. दारू तर माझ्या ठेव दे, पुढच्या वर्षी तुझ्या पुढ्यात एक गणेश चतुर्थी दिवशी 21 मोदकाचा निवेद आपण मान्य करून घे. त्याची जे काय या शिड्या पिढ्या घालून टाक, पूर्ण बरं कर देव. अक्षय करमळकर, आपला अभिषेक करमळकर, या दोघांची पण तब्येत नाही, बरी नाही, त्यामुळे ते या वर्षी का तुझ्या दर्शनासाठी येऊ शकले नाही. तर त्यांची तब्येत खणखणीत कर, पुढच्या वर्षी तुझ्या तुझ्या समोर येऊन तुझी पूजा अर्चा करतील. आणि तुझ्या समोर सव्वा किलो साखर एक नारळ ठेवतो. आणि त्यांच्या केल्याकरता धन्यवाद परत मला म्हणतात, त्याची परत तृप्त केला म्हणजे त्यांची तब्येत झाली कर आणि बरं कर देवा महाराज. गणपती गणपती बाप्पाची आरती झालेली आहे, गाराणं घालून झालेलं आहे. आता गणपती बाप्पाला इथून आहे ना तिकडे बाहेर ठेवतील, या साईडला तिकडे पूजा आरती वगैरे करतील, म्हणजे आरती वगैरे ओवाळतील, इकडे ठेवतात, इकडे सारवतील वगैरे. त्याच्यानंतर मग इकडे वगैरे सर्व कार्यक्रम झाला ना, आरती ओवाळून पाय वगैरे पडून फोटो वगैरे काढून झाले की त्याच्यानंतर मग गणपती घेऊन आपण विसर्जनासाठी जाऊ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या. तर गणपती आता इकडे बाहेर आणून ठेवलाय, आता इकडे आरती वगैरे करतील, म्हणजे आरत ओवाळतील. चला आता इथून गणपती बाप्पा विसर्जनासाठी घेऊन जातील. आता इथून गणपती बाप्पा घेऊन आपण विसर्जनासाठी जाणार आहोत. वरचे पण काही गणपती बाहेर काढलेत, आपण लवकर निघूया थोडा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हॅलो मोरिया मोरिया. तर गणपती बाप्पाला ताटामाटात निरोप दिला जातोय, पाऊस पण लागतोय थोडा थोडा. मोरया मोरया वरदमी नायक, मोरया मोरया मोरया
विघ्नेश्वरा मोरया 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 विघ्नेश्वरा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 पालेश्वर मोरया 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 गणपती निघालेत. हा एक गोट्याचा गणपती चप्पल गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती वाले जागा देवर गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर मंडळी ना पाऊस खूप मोठा आलेला आहे आता, त्यामुळे पटापट जरा आणतील तर बरं होईल. तर पाऊस आलेला आहे खूप, सर्वांची तारांबळ उडाली आहे. गणपती बाप्पा Jai 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 Jai
पाणी आता वाढणार आहे, पाऊस पडलाय ना, आता पाणी वाढेल असं आता मजा आहे जरा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. बाप लगा मारू दे नवीन काढ
एक उडी मस्त मारून आलो, आता गण्या आम्हाला पाठवतो. जास्त उड्या मारून सर्दी होईल. असं असं उड्या मारल तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आता पाऊस पण येतोय, आता आपण वरती जाऊया प्रसादीसाठी. मंडळ इकडे बसली आहे, प्रसादी चालू आहे, प्रसादी घेऊया नंतर मग घरी जाऊन फ्रेश होऊया. हे बघा किराबत चालू आहे, सफरचंद सगळा मिक्स आहे, सगळी फळं मिक्स आहेत. अहून मस्त आहे की दिला नाही काय काय आहे, मोसंबी आहे, सफरचंद आहे, डाळिंब आहे. आत्ताच घरी आलो, अत्यंत साध्या पद्धतीने आपण विसर्जन सोहळा पार पाडलेला आहे, पाऊस होता तरी देखील. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्यापासून आपण मुंबईला असू तर बघू, लवकरच तू भेटेन परत एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा. गणपती बाप्पा मोरया.